अमेरिकेत बोलावून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मारण्याचा कट होता असा धक्कादायक गौप्यस्फोट दहशतवादी डेव्हिड हेडलीनं केलाय. हेडलीनं अमेरिकेत शिवसेनेसाठी फंड रेझिंग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची योजना होती. बाळासाहेबांसह उद्धव आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं होतं. यासह शिवसेना नेत्यांनाही या कार्यक्रमात ठार मारण्याचा कट हेडलीनं आखला होता अशी धक्कादायक माहिती हेडलीनं उलट तपासणीत दिली आहे. तसंच हेडलीच्या मनात भारतद्वेषाची भावना लहानपणापासूनच होती असंही उलट तपासणीत समोर आलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.